नमस्कार, माझं नाव कोष्टी रामेश्वर रघुनाथ, रयत शिक्षण संस्थेचे शारदा विद्या मंदिर राहता या ठिकाणी मी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे। आज आपण आठवी गणित विषयाचा त्रिकोणांची एकरूपता हा घटक अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी एकरूपता म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। यापूर्वीच्या इयत्तेमध्ये तुम्हीसुद्धा एकरूपता शिकलेले आहात। मग एकरूपता म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण दोन संज्ञांचा अभ्यास करणार आहोत। पहिला घटक रेषाखंडांची एकरूपता। रेषाखंडांची एकरूपता कशाला म्हणायचं? जर दोन रेषाखंड समान लांबीचे असतील तर ते दोन रेषाखंड एकरूप आहेत। उदाहरणार्थ रेषाखंड ए बी, याची लांबी 5 सेमी आहे, आणि रेषाखंड पी क्यू, याचीही लांबी 5 सेमी आहे। म्हणजेच हे दोन रेषाखंड, रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू, हे एकरूप रेषाखंड आहेत, कारण दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे। दुसरा घटक बघू आपण, कोणांची एकरूपता। मग दोन कोण एकरूप कधी ठरतील? जेव्हा त्या दोन कोणांची मापे समान असतील। उदाहरणार्थ कोण ए बी सी आणि कोण पी क्यू आर, दोन्ही कोणांची मापे किती आहेत? 50 अंश, आणि म्हणून हे दोन कोण एकरूप आहेत। त्याचप्रमाणे जर त्रिकोणांची एकरूपता ठरवायची असेल तर ते दोन त्रिकोण तंतोतंत एकमेकांशी जुळले पाहिजेत। उदाहरणार्थ दोन त्रिकोण इथं घेतलेले आहेत, दोन त्रिकोण कापलेले आहेत, आणि जर मी पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावरती ठेवला तर यांच्या बाजू कोण परस्परांशी तंतोतंत जुळतात। म्हणजेच काय? तर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एकरूपता हा घटक बघितला। एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं, एकरूप कोण कसे असतात, मग त्रिकोणांची एकरूपता आपण पाहतोय। तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की दोन त्रिकोण तंतोतंत एकमेकांशी जुळतात तेव्हा आपण ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतो, ठीक आहे। त्यानंतर आपण हे उदाहरण बघितलं, मी दोन त्रिकोण कापलेले आहेत या ठिकाणी आणि ते एकमेकांशी तंतोतंत जुळले, म्हणून मी म्हणतो की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। परंतु यामध्ये थोडंसं आपल्याला एक असं म्हणावं लागेल की यांची एक विशिष्ट अशी संगती आहे, या कोणांची किंवा यांच्या शिरोबिंदूंची एक विशिष्ट संगती आहे की त्या संगतीने ते जुळतात। जर ही संगती आपण लावली नाही तर हे एकमेकांशी जुळणार नाहीत। बघा एक उदाहरण म्हणून आपण बघूयात। समजा मी या ठिकाणी दोन त्रिकोण काढलेत, बघा ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर, असं समजूया की माझ्या हातामध्ये तेच दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर। मग मी जर त्रिकोण ए बी सी कोण ए हा पीशी संगत कोण आहे, मग या ठिकाणी बघा असं समजूयात कोण ए वरचा कोण आहे आणि या ठिकाणी कोण पी हा दुसऱ्या त्रिकोणाचा हा वरचा कोण आहे। मी हा त्रिकोण फिरवला आणि जो बाजूचा आर कोण होता तो आर कोण एशी जुळवायचा प्रयत्न केला, बघा बरं जुळेल का? नाही जुळणार। ह्या आकृत्या तंतोतंत एकमेकांशी जुळणार नाहीत। म्हणजेच आपल्याला विशिष्ट शिरोबिंदूंची एक संगती लक्षात घेऊन ते एकमेकांशी जुळवावे लागतील, तरच हे दोन त्रिकोण एकरूप ठरतील। मग आपण त्या विशिष्ट संगती कशा असतात ते बघूयात। म्हणजेच काय? बघा ए बिंदू हा पी बिंदूशी संगत असेल किंवा ए बिंदूशी संगत पी बिंदू असेल, बी बिंदू हा क्यू बिंदूशी संगत असेल, सी बिंदू हा आर बिंदूशी संगत असेल। या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ए बिंदू आणि पी बिंदू, बी शिरोबिंदू आणि क्यू शिरोबिंदू, सी शिरोबिंदू आणि आर शिरोबिंदू, त्याच क्रमाने जर आले असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात।
अन्यथा या त्रिकोणांची आपल्याला जुळवणी करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून जर हे तीन शिरोबिंदू त्यांच्या विशिष्ट अशा क्रमाने जुळले तरच आपण म्हणू शकतो की एकास एक संगतीनुसार ते जुळले तर हे दोन त्रिकोण एकरूप ठरतात. मग एकरूपता ठरवण्यासाठी आपल्याला सहा एकरूपता किंवा सहा असे मुख्य घटक आहेत त्रिकोणांचे की ते जुळतात एकमेकांशी. त्यामध्ये तीन कोण आणि तीन बाजू, त्यामध्ये कोण ए शी संगत कोण असलेला हा कोण पी, कोण बी चा संगत कोण कोण क्यू, कोण सी चा संगत कोण कोण आर हे एकरूप असतील. त्यानंतर बाजू ए बी असेल, ही संगत बाजू आहे पी क्यू, बाजू बी सी ची संगत बाजू आहे क्यू आर, आणि बाजू ए सी ची संगत बाजू आहे पी आर, ह्या सुद्धा आपल्याला एकरूप मिळतील. म्हणजे दोन त्रिकोण जेव्हा एकरूप असतील तेव्हा यांचे हे सहा घटक एकरूप असतात. आणि आपल्याला असं म्हणता येईल त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे त्रिकोण ए बी सी एकास एक संगती पी क्यू आर ह्या संगतीमध्ये असतील तर ते एकरूप आहेत. आणि आपल्याला एकरूपतेचे चिन्ह वापरून हे दोन त्रिकोण या पद्धतीने लिहिता येतील. यानंतरच्या भागामध्ये आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहणार आहोत आणि मग हे दोन त्रिकोण किंवा कोणतेही दोन त्रिकोण एकरूप ठरवताना काही कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत.